सह्याद्रीचं वेड असावं, या महाराष्ट्राच्या मातीत जन्म घ्यावा हे भाग्यच. शिवरायांच्या पदपर्शाने पावन झाली ही जन्मभूमी महाराष्ट्र. सह्याद्रीचे हे रांगड रूप पहावं, बेलांग कडे सुळके खोल खोल दर्या, ढगांच्या आणि हिरव्या शालूंच्या चादरी, पाऊस ऊन वारा अंगावर घ्यावा हा तो सह्याद्री. महाराष्ट्रातील अतिउंच पर्वत शिखर कळसुबाई, 1646 मीटर उंचीचा हा सर्वात उंच शिखर. ट्रेकर्स मंडळीची ड्रीम ट्रेक, तर भक्तांसाठी आई कळसुबाईचे मंदिर श्रद्धास्थान. कळसुबाई शिखर म्हटलं की या शिखरावरून होणारा सूर्योदय आणि सूर्यास्त जीवनातला एक महत्त्वपूर्ण क्षण टिपून ठेवणारा असतो. चला तर मग अशा या महाराष्ट्रातील सर्वोच्च उंच शिखरावर. मित्रांनो, महाराष्ट्रामधलं सर्वात मोठं शिखर म्हणजे कळसुबाई शिखर, आणि आपण आज चाललोय ट्रेक करायला. तर ट्रेकची सुरुवात झालेली आहे आणि या ट्रेकमध्ये तुम्हाला भरपूर सारी इन्फॉर्मेशन भेटणार आहे. तुम्हाला इथं कसं यायचं आहे, इथे आल्यावरती जेवणाची कॉस्ट काय, राहण्याची काय कॉस्ट आहे, आणि कळसुबाई शिखरावरती कसं पोहोचायचं. चला तर मग आता मी तुम्हाला कळसुबाई शिखरावरतीच पोहोचवतो. चला. नमस्कार मित्रांनो, मी बाळे जामखेडे, स्वागत आहे तुमचं या भन्नाट सह्याद्रीमधील जेबी व्लॉग्स या चॅनलमध्ये. नमस्कार मित्रांनो, अचानक प्लॅन झालाय आणि आपण चाललोय कळसुबाई आणि रतनगडाला. म्हणजे रात्री 8 वाजता आता डोक्यामध्ये आले की निघायचंय आपल्याला कळसुबाईसाठी, आणि आता 11 वाजले निघतोय आपण. भरपूर आता लेट झालं, म्हणजे आपल्याला 10 वाजता निघायचं होतं, 11 वाजता निघतोय. जवळपास आपल्याला सकाळी 4 ते 5 वाजता पोहोचाल तिथे, पहाटेच आपण तिथे पोहोचणार आहे, आणि आई आली आपली सोडायला. चला जाऊ आणि मी दोघ जण आम्ही चाललोय, गाडी आपली रेडी. चला तर मग लवकर निघूयात, जास्त लेट होतोय. चलो चला, बाय बाय, भेटूया लवकर. चलो बाय बाय. सौरभ, झाली का झोप तुझी? येस. किती वेळ झोपला? आता आहोत आपण बारी या गावामध्ये. ऍक्च्युली बारीगाव येतं कुठं? बारीगाव आहे कळसुबाईचं बेस विलेज. आपण रात्री 11 वाजता निघालो होतो, पार्किंगमधनं तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, आणि सकाळी आपण पोहोचलोय 3:30-4 वाजता इथं पहाटे. आणि इथं आल्या आपण या गाव बारीगावामध्ये. रमेश खाडे यांचं हे घर आहे, इथे आपण थोडासा आराम केला, म्हणजे आराम म्हणजे जास्तच आराम केला. सकाळी 4 वाजता येऊन 6 वाजता ट्रेक चालू करायचा होता, आणि आता वाजले जवळपास 9:30-10 वाजत आलेले आहेत, आणि एवढ्या असा उन्हाचा आपण आता ट्रेक चालू करतोय. सो तर तुम्ही जर बारीगावामध्ये जर येणार असाल तर रमेश खाडे यांचा मी नंबर शेअर करा, आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये नंबर टाकेल आणि स्क्रीनवरती टाकेल, तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करून तुम्ही इथं येऊ शकता. इथं राहण्याची, जेवण्याची, खाण्याची सगळी सोय होईल. आता इथून आपण कळसुबाईचा ट्रेक चालू करूया. चला तर मग. चला बाबा, इकडनं रस्ता आहे. बर बर. बारी या गावी रात्री आम्ही 3:30 वाजता पोहोचलो, आराम केला आणि सकाळी 10 वाजता ट्रेक चालू केला. गावातल्या या मंदिरापासूनच कळसुबाई हा ट्रेक चालू होतो. मस्त हिरवा निसर्ग व सकाळची गावातली किलबिल ऐकत आम्ही हा ट्रेक चालू केला. भरपूर दिवसाची इच्छा होती कळसुबाईचा ट्रेक करायचा, आणि आज तो फायनली पार पाडतोय आपल्याकडनं. आणि माझ्यासोबत सौरभ आहे, मामाचा मुलगा. हा तुझा सेकंड टाइम ना? येस येस, म्हणजे हा सेकंड टाइम करतोय माझ्यासोबत. आणि आपण महाराष्ट्रात राहून कळसुबाई अजून केला नव्हता, आपण फर्स्ट टाइम चाललोय. चला एक्सपिरियन्स घेऊयात. आणि रात्रभर इथं ट्रेक चालू असतो, शनिवार रविवारी. म्हणजे काही लोक रात्रीच गेले होते, म्हणजे कोणी 1 वाजता कोणी 3 वाजता ट्रेक चालू केला आहे, आणि आता जे वरती गेले होते लोक ते खाली येत आहेत. म्हणजे सकाळचा सनराईज आपल्याला बघायला मिळतो, त्याच्यामुळे काही लोक नाईट ट्रेक करतात. आणि नाईट ट्रेक करणं ही सेफ्टी आहे इथे, नाईट ट्रेक तुम्ही करू. वरती चाललोय ना तसं पाण्याचा झरा लागलाय खाली, म्हणजे पाणी वाहते सारखं कंटिन्यू. म्हणजे जवळपास 1 ते 2 दिवसाखाली भरपूर पाऊस झालेला आहे, आणि डोंगरात भरपूर सारं पाणी आणि हे सगळं खाली चाललेलं आहे. बघू शकतो आपण असं पूर्ण पाण्यामध्ये आपण ट्रेक करत वरती. कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर आहे. समुद्र सपाटीपासून त्याची उंची 5400 फूट
म्हणजे सुमारे 1646 मीटर आहे. नाशिक इगतपुरी महामार्गावरील घोटी या गावापासून घोटी भंडारदरा रस्त्याने गेल्यास बारी हे गाव लागते. बारी हे गाव कोळी महादेव या आदिवासी जमातीचे आहे. या गावातून कळसुबाई शिखरावर जाण्याचा मार्ग आहे. भंडारदरा धरण येथून 6 किलोमीटरवर आहे. येथे 2 दिवस मुक्काम करून कळसुबाई, रंधा धबधबा, कोकणकडा इत्यादी ठिकाणे तुम्हाला पाहता येतील. मित्रांनो, बघताय काय हालत झाली आहे. ट्रेकला उशीर केला आणि असेच वांदे होतात. सकाळी खरं तर लवकर निघायला पाहिजे ट्रेकला. आणि कळसुबाई हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा शिखर, लवकरच निघायला पाहिजे. मग तर जर उशीर झाला ना असं ऊन लागतं आणि बॉडी डिहायड्रेट होते. आता एक ब्रेक घेऊया, पाणी पिऊया. अगदीच निवांत टाइमपास करत शूट करत आम्ही वरती वरती चाललेलो आहे. आणि आता दुपारचे 12 वाजलेत. वरती गेल्यावर भरपूर ऊन लागेल आपल्याला, कारण की आज ऊन तसं आहे. अरे बापरे, मला आहे ना असं हा ट्रेक करून वासोड्याची आठवण होते. वासोड्याचा पण रस्ता असाच आहे थोडाफार. मित्रांनो, कळसुबाईला जायचं म्हटल्यावर आपल्याला 4 शिड्या लागतात. त्याच्यामध्ये आपल्याला पहिली शिडी लागलेली आहे. जवळपास आपण 1 ते 1.5 तास ट्रेक केला आहे, म्हणजे हळूहळू ट्रेक केला आपण. तर ही आपली पहिली शिडी आहे. आता इथून आपण वरती जाऊ, तसं 2री 3री 4थी शिडी पार करून आपण टोकावरती पोहोचतो आहे. आता ऊन चांगलंच डोक्यावरती आले, 12 वाजलेत आता चांगले. चला जाऊया, पहिली शिडी पार करूया. पायऱ्यांचा पॅच जो दिसतोय तुम्हाला, हा थोडासा हेवी आहे. म्हणजे आपल्याला खूप साऱ्याशा पायऱ्यावरती चढून जायला लागतं. पण काही हरकत नाही, साईडला ग्रिल सुद्धा लावलेलं आहे. त्याच्यामुळे आपण ह्याला धरून सपोर्ट घेऊन वरती चढू शकतो. आपण खाली उतरताना पण काळजी घ्यावी लागते. पावसाळ्यात जास्त पाणी वाहत असेल, इथून जास्त स्लिपरी होत असेल. वाटेत आपल्याला पाण्याचा झरा बघायला मिळतो इथे. आणि इथेच कोणीतरी असं एक स्मार्ट वर्क केलं इथे आणि इथे बॉटल टाकली, त्याच्यामुळे असं वाटतं की नळ सिस्टीम चालू आहे. आणि हे जे दिसतं नॅचरली पाणी आहे, पूर्ण डोंगरातनं वाहत आलेलं पाणी, हे पिऊ सुद्धा शकतो. आणि आपण इथं थोडंसं तोंड हातपाय धुऊन वरती जाऊ शकतो एकदम फ्रेश. मित्रांनो, आपण ज्या सीडीवरती चाललोय वरती, जरी हा सीडी नसता ना तो वरती जाता चालू नसतं आपल्याला. थोडं राहिलंय पण अजून भरपूर आहे. सकाळी चालू केलं होतं यार 10 वाजता आणि आता 1 वाजलंय आणि आपण जवळपास किती 70% पूर्ण केलं. अजून आपल्याला 30% पूर्ण करायचं आहे. अजून वरती चढायचं आपल्याला. आणि वरती ऊन तर आहे भरपूर, पण हवा पण तेवढी चालू आहे. थंड हवा आहे ना तर भारी वाटते. पण ट्रेक खरंच खूप अवघड आहे मित्रांनो. एकदम माइंडसेट करून आहे की आपल्या कळसुबाई करायचंच आहे असा. आणि हे जे पॉईंट बघताय तुम्ही साईडला, खाली एक मस्त पॉईंट आहे आणि इथे एक पॉईंट आहे. असे पॉईंट्स वगैरे आपल्याला बघायला भेटतात. आणि इकडचा आजूबाजूचा जो नजारा दिसतोय, वा जबरदस्त. पूर्ण आपले सह्याद्रीची रांगच रांग आपल्याला आजूबाजूला बघायला भेटते. मित्रांनो, आता दुपारचे 2 वाजलेत आणि फायनली आपण एका पॉईंट वरती येऊन पोहोचलोय, जिथून आपल्याला ती फायनल सिटी बघायला भेटते. म्हणजे आपला फायनल टॉप तिथे असणार आहे.
जवळपास अजून 15 मिनिटं आपल्याला चालायचं आहे. आणि आजूबाजू जर बघितलं हे सगळीकडे हे सगळं कारवीची फुलं दिसत आहेत मस्तपैकी, पूर्ण जांभळ्या कलरची कारवीची फुलं. चांगलाच दम लागला, एकदम चांगलाच धापा टाकतो एकदम मी. मित्रांनो, आजूबाजूचं वातावरण बघतोय आपण, थोडासा नॉईज दिसतोय, क्लिअर नाही आहे कारण की 2 वाजलेत. कदाचित आपल्या सनसेटला अजून छान बघायला मिळणार आहे. अरे क्या पाणी निघाले गरे, पाणीच नाही आलं बकेट मध्ये आपल्या. आता आलो, आता अजून एकदम पूर्ण बकेट भरून काढायच्या मला अजून नवरात्रामध्ये साधारणतः 1 लाखापेक्षा जास्त, आता 7व्या माळेला 11 लाख लोकसंख्या होती. आता का? हा आताच आहे, कारण 2 वर्ष लॉकडाऊन मध्ये नवरात्र मध्ये बंद होत. बरोबर. तर या विहिरीचं पाणी कमी होत नाही आणि त्याच्यात ना खरकट काही अन्न पडून देते. अच्छा अच्छा, म्हणजे पिण्यासाठी वापरू शकतो. पिण्यासाठी अशी थंड हवा लागते ना, एकदम अशी आतमध्ये एनर्जी आली आहे वरती जायची अजून, त्याच्यामुळे मी एवढा जास्त जोरामध्ये तुमच्यासोबत बोलू शकतो यार. आतापर्यंत फुल धापा टाकत वरतीपर्यंत आलोय आणि 1-5 मिनिटात आपल्याला एक ती शिडी लागणार आहे. आता शेवटची शिडी चढलं की आपला पूर्ण हा महाराष्ट्रातला सर्वात उंच असा कळसुबाई शिखर आपण सर केला. कळसुबाईचा जो शिखर आहे, आता आपण लास्टच्या टप्प्यामध्ये आलोय आणि इथून जी दिसते ही सीडी आहे, हे लास्टची सीडी आपल्याला पार करायची वरती. मित्रांनो, फायनली आपण जे म्हणत होतो कळसुबाई शिखर, हे जो दिसतोय आपला लास्टचा टप्पा, ही लास्टची सीडी आहे आणि आता इथून वरती गेल्यावरती जन्नत आहे, जन्नत. कळसुबाई शिखर एक प्रत्येकाचं ड्रीम असतं की कळसुबाई शिखर सर करायचं, जे की महाराष्ट्रातलं टॉप नंबरचं शिखर आहे आपल्या. तर आता आपण वरती जाऊया, ही सीडी पार केली की तुम्हाला वरची जन्नत दाखवतो आणि कळसुबाई देवीचं आपण दर्शन सुद्धा वरती घेणार आहे. चला. मित्रांनो, काल रात्री विचार केला आणि प्लॅन केला कळसुबाई शिखर गाठायचं आणि आज आपण आहोत कळसुबाई शिखरावरती. महाराष्ट्रातील सर्वात मोठं जे शिखर आपण म्हणतो हेच ते कळसुबाईचं शिखर. आणि इथं आल्यावरती मन एकदम असं भारावून गेलं आहे. आजूबाजू जर बघितलं पूर्ण तर सह्याद्रीचं हे रांगणं रूप आपल्याला बघायला मिळतं. आज जरा वातावरणामध्ये थोडंसं नॉईस येईल, फिकट वातावरण आहे पण एकदम सुंदर, इथं थंडीची थंड हवा सुरू आहे, एकदम असं गार वाटतं, असं वाटतं की आपण थोडं जम्मू काश्मीरला आलेलो का, एवढी थंडी आपल्याला इथे लागते.
फायनली आपलं ड्रीम कम्प्लीट झालंय. कळसुबाई शिखर आपल्याला गाठायचं होतं आणि तो आजचा दिवस एकदम जबरदस्त असा आपला ट्रेक झाला आहे. आणि तुम्हाला एक छोटीशी मी माहिती देतो, नवरात्रामध्ये इथे खूप गर्दी असते. गावकऱ्यांनी आपल्या लोकल लोकांनी सांगितलं की जवळपास 11 लाख लोक इथे आले होते. म्हणजे कळसुबाई शिखर हे फक्त शिखर नसून इथे एक देवस्थान सुद्धा आहे, जे की कळसू आईचं इथं जे मंदिर आपण मागाशी बघितलं, इथं मोठ्या श्रद्धेने लोक इथं भाविक लोक इथे येतात आणि आजूबाजूचा परिसर न्याहतात, आजूबाजूचा सह्याद्री न्याहतात आणि इथनं बऱ्याच काही आठवणी घरी घेऊन जातात. खूप भारी असा एक्सपिरियन्स होता आजचा. सो तर आता जवळपास 4-4:30 वाजलेले आहेत आणि इथे आता कोणीच लोक नाहीत, खूप कमी लोक राहिले. सकाळी सकाळी खूप गर्दी होते, सनराईज झाला ना की भारी वाटतं इथं आणि सनसेटला पण खूप भारी वाटतं. तर तुम्हाला यायचं असेल तर सनराईजला सनसेटला येऊ शकता आणि सॅटर्डे संडे थोडी गर्दी असती तो अवॉइड करून जर तुम्ही आले तर बेस्ट आहे. बाकी आता ट्रेक कम्प्लीट झाला, चला तर आपण आता खाली निघूयात. मित्रांनो, समोर दिसतोय आपला कळसुबाई. आपण आता गावामध्ये पोहोचलोय खाली. एवढं जबरदस्त चढून गेलं, विश्वास बसत नाही. खूप उंच आहे, खूप उंच आहे. मंडळी, फायनली आपण गावात आलोय. आता मस्त जेवण करणार आहे. जेवणामध्ये आपण तर वेज घेतलंय, जेवणामध्ये बघू शकतो आपण काय काय. मस्त कढी दिसतेय, शेव भाजी आहे, चपाती, कांदा. यार मस्त ताव मारू. भूक लागली ना? जाम भूक लागली, दुपारचं जेवण मिस केलं आपण.